की फक्त एकच मजल्याचं बांधकाम करूयात, पण नंतर भविष्यात आपले विद्यार्थी आणि वर्ग संख्या आपल्याला लागणारच आहे, म्हणून मग ही संख्या वाढेल, म्हणून मग ऍडिशनल पहिल्या मजल्याचं सुद्धा काम आताच करून घ्यायचं असं मॅनेजमेंटने ठरवलं आणि आणखीन एक मजला बांधण्याचा निर्णय घेतला. आणि मग त्या दृष्टीने आणखी नवीन मंजुरी बांधकामासाठी घेण्यात आली. अशी मंजुरी 10/10/2019 रोजी मिळाली आणि 25 फेब्रुवारी 2022 रोजी ह्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं. एकूण बांधकामाचं क्षेत्रफळ 3128 स्क्वेअर मीटर म्हणजे 33,670 स्क्वेअर फूट एवढा आहे. पूर्णपणे CBSEचे नॉर्म्स आणि स्पेसिफिकेशन नुसार ही इमारत बांधण्यात आलेली आहे. एकूण 34 खोल्या या ठिकाणी आहेत, त्यापैकी 16 वर्ग खोल्या क्लासरूम आहेत, 5 तळमजल्यावर आहेत आणि 11 क्लासरूम पहिल्या मजल्यावर आहेत. दोन्ही फ्लोअर्सवर शिक्षक बंधू भगिनींसाठी सेपरेट स्टाफ रूम्स विथ अटॅच टॉयलेट्स आहेत. नंतर एक आर्ट आणि म्युझिक रूम आहे, लायब्ररी, कम्प्युटर रूम, सायन्स लॅब, स्टोर रूम, डायरेक्टर्स रूम, प्रिन्सिपल रूम, अशा CBSEच्या नॉर्म्स प्रमाणे जे काही आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत त्याची तरतूद. जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू होतं तेव्हा आजूबाजू जेव्हा आसपास लोक बघायचे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, तर अनेक जणांनी प्रश्न विचारायचे की ही कुठली इमारत करताय, इथे काय कॉलेज सुरू होणार आहे का काय. जेव्हा शाळेचं बांधकाम सांगितलं तर तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचं की एवढी मोठी शाळेसाठी ही इमारत होतीये, याच्यावर विश्वास बसायचा नाही लोकांचा. आणि फार्मसी कॉलेज आहे का असं स्पेसिफिक विचारणा आमच्या रजिस्टरांना 2-3 जणांनी केली होती की वेदर दिस इज हिअर इट इज गोइंग टू बी अ फार्मसी कॉलेज ऑर व्हॉट. तर असं हे भव्य बांधकाम इथं झालेलं आहे. प्रकाशभाई गुजराती यांनी आर्किटेक्ट जो डिझाईन जो प्लॅन असतो तो प्रकाशभाई गुजरातींनी केलेला आहे. प्रशांतभाई गुजराती कॉन्ट्रॅक्टर सिद्धिकॉन सिद्धांबिका बिल्डकॉनचे प्रशांतभाईंनी याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम केलं आहे. प्रशांतभाईंबद्दल सांगायला लागेल की जे काही छोटे मोठे बदल आम्ही सांगत गेलो ते अगदी हसत हसत त्यांनी कुठल्याही आढेवेढे न घेता ते बदल ह्याच ठिकाणी केले. सोबतच साईट इंजिनियर सार्थक शाळा, सुपरवायझर खैरे, सत्तार मिस्त्री, कामा मिस्त्री, कमलेश शिंदे, फारुख आणि हारून तेली, जीवन मिस्त्री, संजय येवले या सर्वांचं यासाठी योगदान लाभलेलं आहे. आणि हा टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चरल भाग सोडला तर इंग्लिश मिडियमचं किंवा संस्थेचं कुठलंही काम असलं तर त्याला गोविंदभाई आणि महाजन सर यांचं किती योगदान असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खरं म्हणजे प्ले स्टेशनचं आत्ता प्लॅनमध्ये नव्हतं तसं, पण मध्यंतरी गोविंदभाई इंदोरला गेले होते आणि मी सहज त्यांना म्हटलं की इंदोरला जात आहे तर आपल्याला इथं जे खेळणी आणायची आहेत लहान मुलांसाठी तिथं चॉईस जास्त असेल तर तुम्ही तिथं बघा वेळ मिळाला तर. आणि गोविंदभाईंना एकदा काम सांगितलं म्हणजे ते पूर्ण होतंच, तर त्या हिशोबाने त्यांनी 4-5 ठिकाणी सगळी चौकशी वगैरे केली आणि इथं जे प्ले स्टेशन तुम्ही आम्ही तिकडे गेल्यानंतर तुम्हाला इथं कदाचित लक्षात आलं नसेल पण वेळात वेळ काढून तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि लहान मुलं जेव्हा शाळा सुटताना किंवा शाळा भरताना पालक पण येतात त्यांच्यासोबत आणि जे ते दृश्य असतं तर खूप छान दृश्य असतं. लहान मुलं इतक्या आनंदाने तिथं खेळत असतात आणि बऱ्याच वेळा पालकांचा सुद्धा त्यांना तिथं जाण्याचा मोह टळत नाही आणि अनेक वेळा पालकांना आम्हाला रिक्वेस्ट करावी लागते की हे लहान मुलांसाठी आहे तुमच्यासाठी. मला वाटतं विश्वनाथ भाई आणि राजा भाई आपल्याला एल्डरली लोकांसाठी सुद्धा आपल्याला इथं एक स्टेशन सुरू करायला हरकत नाही, आमच्या स्टाफचं सुद्धा त्यामुळे सोय होईल असं मला वाटतं. तर तुमच्या वतीने मी ही रिक्वेस्ट मी मॅनेजमेंट समोर पुट अप करून देते. थँक्यू थँक्यू. आणि गोविंद भाई आणि डीजी महाजन सरांना बरोबरच इंग्लिश मिडियमचं कुठलंही काम असलं तर आमची जी दुसरी जी टीम आहे इथं, मग शरद पाटील सर असतील, आपले PP पाटील असतील किंवा आपले ऑफिसचा सगळा स्टाफ, सगळे शिपाई बंधू यांचाही अतिशय मोलाचा हातभार लागतो, त्यामुळे मी त्यांचंही ह्या निमित्ताने ह्या सगळ्या मंडळींचं आभार मानते संस्थेच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक रीतीने सुद्धा मी आभार मानते. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की इमारत कितीही मजबूत असली, RCC स्ट्रक्चर अगदी दणकट असलं, सिमेंट काँक्रीट भिंती दरवाजे हे सगळं छान असलं, अगदी पॉश दिसत असलं बाहेरून, तरी सुद्धा माझ्या मते इमारतीला खरी मजबूती तेव्हाच येते जेव्हा इमारतीत काम करणारे शिक्षक मनापासून अध्यापनाचं काम करतात, कारण ही हे शैक्षणिक इमारत आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की इंग्लिश मिडियमच्या आजपर्यंतच्या जी वाटचाल झालेली आहे
तर यात खूप मोठा वाटा आमचे प्रिन्सिपल रजीश बालन सर आणि निखिला मॅडम आणि सगळ्याच इंग्लिश मीडियमचा स्टाफ यांचं खूप मोठं योगदान आहे. ह्या बिल्डिंगच्या संदर्भात महत्वाची एक गोष्ट उल्लेख करायला हवी की राजाभाईंचं प्रत्येक वेळी आम्हाला सूचना असायची की कॉन्ट्रॅक्टरला पण आणि आम्हा लोकांना सुद्धा की कुठल्याही परिस्थितीमध्ये क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज व्हायला नको. आणि हे मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मग ती शिक्षक भरतीची प्रक्रिया असो किंवा इमारत बांधणीचं काम असतं, राजाभाईंचं कुठेही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करण्याची त्यांची कुठेही परवानगी नसते, त्या ठिकाणी तडजोड करू नका असा त्यांचा अलिखित नियम असतो. आणि मला वाटतं माझे सगळेच आपले शिक्षक बंधू भगिनी इथे मोस्टली सगळे उपस्थित आहेत, जे उपस्थित नाही त्यांच्याबद्दलही मी सांगू इच्छिते राजाभाई की प्रताप विद्या मंदिरात काम करणारा कुठलाही आपला शिक्षक शिक्षिका ही 100% खणखणीत नाणत असतं. हा बंदा रुपया आहे, मग ते बीएड असेल, बीएड असेल, आयटीआय असेल, ॲग्रिकल्चर असेल किंवा मग प्राथमिक माध्यमिक किंवा हायर सेकंडरी, ह्या कुठल्याही शाखांमध्ये प्रत्येक ठिकाणी काम करणारा आपला हा शिक्षक हा बंदा रुपया आहे. आणि त्यामुळेच ही 106 वर्षांची वाटचाल व्यवस्थितरित्या सुरू आहे असं मला वाटतं. 2016 पासून खरं म्हणजे इंग्लिश मिडियमची सुरुवात झाली. शेजारी जे छोटस युनिट होतं तिथं हे आधी सुरू झालं, तिथं आधी बीएडचं हॉस्टेल होतं, पण मग नंतर आम्ही ते इंग्लिश मिडियममध्ये सुरुवात त्याची छोटेखानी सुरुवात झाली तेव्हा फक्त 27 मुलांना घेऊन रजीश सरांनी आणि निखिलांनी ते सुरुवात केली. आणि त्यांच्यासोबत जे कविता आणि आधीचे आमचे भाविस्कर वगैरे जे आहेत मंडळी यांच्यासोबत ही झाली सुरुवात. आणि आज मितीला 492 विद्यार्थी संख्या आहे हे मला सांगायला अतिशय आनंद होतोय. टू टेल यू फ्रँकली हा आकडा राजाभाई 505 होता, 492 थोडा ऐकायला जरा हे वाटतं, 500 म्हटल्यावरती जरा एकदम बरं वाटतं, तर ऍक्च्युली ह्या 505 आकडा होता. पण रिसेंटली काही ट्रान्सफर झाल्या म्हणून मी रिअलिस्टिक जो वस्तुस्थिती आहे तो आकडा 492 आहे, अदरवाईज आमची संख्या 507 ही होती. तर मला असं वाटतं की दिस इज अ फिनॉमिनल ग्रोथ विद इन लास्ट 7 इयर्स दिस हॅज हॅपन अँड दिस इज विद अ शिअर डेडिकेशन ऑफ रजीश बालन, निखिला अँड ऑल माय इंग्लिश मिडियम स्टाफ प्लस द सपोर्ट स्टाफ दॅट वी हॅव. मला खरंच सांगायला एक कौतुकाने असं वाटतं की रजीश सर हे केरळमधला जे छोटंसं एक डिस्ट्रिक्ट आहे पथनमिट्टा, इज इट राईट, पथनमिट्टा ह्या छोट्याशा डिस्ट्रिक्टमधनं ही दोघं जण आलेली आहेत. आणि पथनमिट्टा म्हणजे केरळमधला साधारण 1700-1800 किलोमीटर दूर हा प्रदेश आहे, तिथून ही मंडळी इथं येतात. आणि मग बघा फूड हॅबिट्स चेंज असतात, कल्चरल खूप चेंजेस असतात, लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो, अशा अनेक गोष्टी असतात. आपली फॅमिली आपलं घरदार सोडून ही मंडळी इथं आलेली असतात आणि इतक्या डेडिकेशनने इतक्या प्रामाणिकपणे यांचं काम असतं की कधी मला आजपर्यंत असं दिसलं नाही की घड्याळाकडे बघून रजीशनी किंवा निखिलानी काम केलं असेल. सुरुवातीचं तर ऑल इन वन असं होतं की त्यांच्यावरच सगळं होतं, प्लस जे काही मदत आम्ही करत होतो ते इट वॉज अ सपोर्ट ओनली फॉर देम. पण बेसिक ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या यांनी अतिशय मनापासून केल्या आहेत, त्यामुळे मी त्यांचं सगळ्यात जबाबदार होत्या तर त्यांचं मनापासून दोघांचं आणि सगळ्याच इंग्लिश मिडियमच्या स्टाफचं कौतुक आहे या छोट्याशा वाटचालीमध्ये. आणि इथून पुढे सुद्धा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट प्लस पालकांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्याच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. पुन्हा एकदा सगळ्यांचंच मनापासून आभार मानते आणि ह्या वाटचालीमध्ये पुढे भविष्यात आणखीन जोमाने ही वाटचाल होईल असा विश्वास देऊन माझं हे प्रास्ताविक किंवा काय छोटासा छोटेखानी जी वाटचाल झालेली आहे इंग्लिश मिडियमची, पुढे तुम्ही उन्हात बसलेला आहात त्यामुळे मला अशी आशा आहे की पुढच्या वेळी आपण ते कव्हरअप करू. आणि आणखीन थोड्या आणखीन अचीवमेंट्स बऱ्याच आहेत पण उशीर झालेला आहे त्यामुळे मी त्याबद्दल आढावा घेत नाही. पण उद्घाटनाच्या निमित्ताने मला एक सांगावं असं वाटतं की इथं थोडा वेगळ्या प्रकारे बोर्ड आपण केलेला आहे, सहज तुमच्यावर तुमच्यासोबत शेअर करायला हरकत नाही की नॉर्मली वास्तूचं उद्घाटन होतं तेव्हा साधारणपणे संचालक मंडळाची नावं असतात तिथं. आणि पण मी परवा सहज राजाभाईंना सांगितलं की बिल्डिंग जेव्हा उभी राहते तेव्हा जे खरे मजूर कष्ट पाया खणण्याचं जे काम करतात
तर त्यांचं नाव आपण जर इथं लावलं तर चालेल का, त्यांचं नाव लिहिलं तर चालेल का? तर ऍक्च्युअली हे आउट ऑफ द वे आहे, ही ट्रॅडिशन नाहीये, कुठेही तुम्ही गेलात तर असं काही बोर्ड दिसणार नाही. पण आपल्या शाळेचं, आपल्या मॅनेजमेंटचं हे वैशिष्ट्य आहे. काही दिवसांपूर्वी मी काही शिक्षकांना सांगितलं होतं की आपल्या मॅनेजमेंटची कशी हे आहे ओळख, वेगळ्या प्रकारची कशी ओळख आहे. तर ही अशी ओळख आहे की फक्त आर्थिकदृष्ट्या सधन, आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांचाच विचार संस्था करत नाही, तर आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल असतात पण ज्यांच्यामुळे खऱ्या गोष्टी घडत असतात, ज्या दिसत नाही, दीज पीपल आर फेसलेस. आता ते कुठे आहेत, हे मगन आणि गुंड्या आणि बोंद्र्या आणि डोचा आणि दिनेश आणि मंगेश, ही मंडळी कुठे आहेत मला माहीत नाही. पण त्यांनी जर कष्ट केले नसते, त्यांनी जर हे खऱ्या अर्थाने हे कष्टाचं काम केलं नसतं, तर मला वाटतं इमारत उभी राहायला अडचण आली असती. आणि माझी विनंती राजाभाईंनी अगदी तत्काळ मान्य केली की काही हरकत नाही म्हणे, इतर लोक करत नसले तरीही आपण लिहायला हरकत नाही. त्याबद्दलही मी राजाभाईंचं मनापासून आभार व्यक्त करते. जमीन जी आहे मुख्य, ही जमीन तर ही चंद्रासभाई आणि भूपेनभाईंच्या आजोबांनी 11 एकर ही जमीन आहे आणि 1992 पासून ही जमीन जी आहे ज्याच्यावर आणि ज्याच्यामुळे हा सगळा डोलारा इथं उभा आहे, तर त्यांचे सगळ्यात मोलाचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे महत्त्वाचं आहे. तर सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि भविष्यात ही वाटचाल आणखीन जोमदारपणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल, आपल्या शुभेच्छांनी होईल असा विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवते.